आणि म्हणून काय म्हणाले, मी मुख्यमंत्री, मुलगा म्हणजे श्रीकांत कार्ट, आणि खासदार नातू नगरसेवक म्हणून आता पदासाठी डोळा लावून बसलाय. अरे एवढा बच्चू 1.5 वर्षाचा आहे तो रुद्रांश. अरे त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधपतन सुरू झालं. बाप मुख्यमंत्री, कारट खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसले अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांवर केली. दसरा मेळाव्याच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी मुलगा श्रीकांत आणि नातू रुद्रांश यांचा उल्लेख केल्याची चिठ्ठी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. कुटुंबियांवर झालेली टीका पाहताच एकनाथ शिंदेंना राग अनावर झाला. त्यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिले आणि म्हणून काय म्हणाले, मी मुख्यमंत्री, मुलगा म्हणजे श्रीकांत कार्ट, आणि खासदार नातू नगरसेवक म्हणून आता पदासाठी डोळा लावून बसलाय. अरे एवढा बच्चू 1.5 वर्षाचा आहे तो रुद्रांश. अरे त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधपतन सुरू झालं. कोणावर टीका करताय, त्या 1.5 वर्षाच्या बाळावर? अरे तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काय बोललो, एक मंत्री कोणतरी ग्रामीण भागातला झाला असता ना. काय बोलायचं, कोणावर टीका करायची, किती लेवलला जाऊन करायची, पायाची पाया खालची वाळू सरकली ना. मी आणखी काय बोलत नाही, थोडं बाकी ठेवतो नंतर. भाजपने खंजीर खुपसला म्हणून महाविकास आघाडी केली. महाविकास आघाडीला विरोध होता तर शिवसेनेवर शपथ का घेतली, लाज वाटली नाही का? अहो लाज तर तुम्हाला वाटायला पाहिजे होती. बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून मुख्यमंत्री पदाची शपथ तुम्ही घेतली, तेव्हा या आमदारांनी विरोध केला. मी त्यांना सांगितलं, अरे मला काही नको होतं, तुम्ही मला काय सांगितलं तर मी आज बोलत नाही, एक दिवस बोले, पण छातीवर दगड ठेवून मी तुमच्या बरोबर राहिलो. तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला. बाळासाहेब असते तर त्यांनी काय केलं असत? नारायण राणे बोलले, अरे बाळासाहेब असते तर हा मुख्यमंत्री झालाच नसता. कारण नारायण राणे साहेबाला मुख्यमंत्री त्यांनी बनवलं. मी पुढचं काय बोलत नाही, तो अधिकार राणे साहेबाला आहे. कुठं फेडणार आहे पाप, तुमचीच लायकी तुम्ही काढून घेताय.